ती शपथ जरूर घ्या, पण मग तुमच्याकडे मार्ग काय तो त्यांना नीट समजून सांगा ना। शपथ घेणं हा एक भावनिक प्रकार झाला, पण शपथ घेऊन वेळ काढणं हा मार्ग नाहीये। जरांगे पाटलांनी 40 दिवस दिले होते, त्यावेळेला शपथेला जागून त्यांनी न्याय हक्क त्यांना देण्याची गरज होती, ती दिली नाहीये त्यांनी। म्हणून शपथ तुम्ही घेतलीत आदर आहे, पण मार्ग काय तो सांगा आणि समजून सांगा त्यांना काय आहे ते। आम्हाला पण बोलू नका, जरांगे पाटलांना बोलवा, मराठा समाजाचे जे सगळे लढवय्ये नेते आहेत त्यांना बोलवा आणि त्यांच्याशी बोला आणि मार्ग दाखव ना काय तो। मार्ग आहे तर काढत का नाही? शपथा घेण्यापेक्षा मार्ग काढून मोकळे का नाही झालात? 1.5 वर्ष झालं आता। बघा, आता मला असं वाटतं जास्त याच्यावरती आपण खेचत जाऊया नको। आज चंगेज खान जे आलेले आहेत तो एक महत्त्वाचा दिशादर्शक असा एक प्रवेश आहे। आणि मी तुमच्या पहिल्या प्रश्नाला उत्तर दिलेलंच आहे की सत्तेसाठी काही लोक तिकडे जात आहेत, पण ही लोक त्यांना ते प्रकरण पटत नाही आहे, म्हणून सत्ता आणण्यासाठी, सर्वसामान्य माणसाची आणि न्यायाची सत्ता आणण्यासाठी हे शिवसेनेसोबत येते। त्यांचं स्वागत आहे। त्यांनी पंतप्रधान महाराष्ट्रात येत आहेत, त्यांचं स्वागत आहे, पण पंतप्रधानांनी जरांगे पाटलांची भेट घेऊन मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय सोडवावा ही माझी त्यांना विनंती आहे।